केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याच्या संबंधीची पावलं सतत टाकतात. त्याच्यामध्ये CBI असेल, इन्कम टॅक्सच्या संबंधीची ऑर्गनायझेशन असेल, ED असेल, नॉर्केसिक रोज काय जे काय म्हणायचं सर सूर्य एक होता NCB या सगळ्या एजन्सी याचा वापर हा राजकीय दृष्टीने केला जातोय अशा प्रकारचं चित्र दिसत. त्याच्यात काही उदाहरणं सांगायची झाली याचा उदाहरणार्थ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. अनिल देशमुखांच्याबद्दल त्यावेळेच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले, मला इथे येऊन भेटले होते आणि जे आरोप केले ते त्यांनी माझ्यासमोरही सांगितले होते. पण पोलीस कमिशनरने आरोप केले आणि त्या आरोपातून जे एक वातावरण झालं त्याच्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते ग्रस्त आज कुठे त्याचा फत्ता अजून तर काही लागलेली दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मनसेच्या संबंधीचे वेचूपणानं काही आरोप करतो हे त्याचं कधी घडलेलं नव्हतं ते या ठिकाणी घडलं. पण अनिल देशमुखांनी तातडीनं याच्यावर माझ्यावरचा हा आरोप काही लक्षामध्ये घेऊन त्यांनी सत्तेपासून बाजूला व्हायची भूमिका घेतली आणि दुसऱ्या ग्रस्तांनी ज्यांनी आरोप केले आणि आता त्यांच्याबद्दलच्या आरोपाची मालिका सुरू झालेली आहे. कुठं ठाण्यावरनं कुठं नाशिकवरनं मला काही त्याच्या खोलातली माहिती नाही आहे, पण मालिका ही तुम्ही छापताना मी वाचतो आणि त्यामुळं अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे ग्रस्त गायब झाले. हा फरक आहे आणि हा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता या ठिकाणी अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चालू. काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल पाचव्यांदा छापा टाकला. मला असं कौतुक वाटतं या एजन्सीचं. त्याच घरात पाच वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही, पण त्यांनी एक तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच पाच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे. कारण याच्याबद्दल ते शेवटी जन्मत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे.